काल दिनांक 5 तारखेला नारंगाव येथील दिनेश जगताप हे वाहन चालक रात्रीच्या वेळी खताचा टेम्पो घेऊन नारंगावच्या दिशेने येत असताना 14 नंबरच्या हद्दीमध्ये नारंगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री पवार यांनी त्यांचा टेम्पो अडवला व तेथील 60 ते 70 परप्रांतीय लोकांना मंचरपर्यंत सोडण्यास सांगितले। रात्रीची वेळ झाली असल्याने व सर्व परप्रांतीय मजूर असल्यामुळे ड्रायव्हर जगताप यांनी सदर मजूर मंचरला नेण्यास नकार दिला असता PSI पवार यांनी ड्रायव्हरला घाणेरडी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यावेळी ड्रायव्हर जगताप यांनी मला शिवीगाळ करू नका असे सांगत असताना संतापलेल्या पवार यांनी काठीने जगताप यांना बेदम मारहाण सुरू केली। जगताप यांच्या हातापायांवर पोटऱ्यांवर काठीचे वळ उठले असून एवढ्यावरच न थांबता PSI पवार यांनी याच्या गाडीची कागदपत्रे चेक करा, हा दारू पिऊन गाडी चालवली म्हणून याची गाडी पोलीस स्टेशनला लावून याच्यावर केस करा असे इतर पोलिसांना सांगू लागले। यावेळी पोलिसांनी ड्रायव्हर जगताप यांना रात्री उशिरा टेम्पोसह नारंगाव पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले होते। नंतर पोलिसांनी या ड्रायव्हरला सोडून दिले। मारहाणीचा त्रास असह्य होऊ लागल्याने जगताप यांना भोसले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले असून हाताला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती दिनेश जगताप यांनी जुन्नर टाइम्सला फोनद्वारे दिली आहे। याबाबत खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता झालेला प्रकार हा अतिशय गंभीर असून तो सहन केला जाणार नाही, पोलिसांवर कामाचा ताण असला म्हणून थेट मारहाण करण्याचा प्रकार हा खपवून घेतला जाणार नाही, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितलेले आहे। याबाबत नारंगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही। जुन्नर टाइम्स जुन्नर।